बऱ्याच लोकांना हा निर्णय राजकीय वाटतोय, बऱ्याच लोकांना हा निर्णय काहीतरी नाही का अडचणी आमच्या पक्षाच्या आहेत त्या सोडवण्याच्या निमित्ताने घेतलेला निर्णय वाटतोय. पण मला खात्री आहे की हा घेतलेला निर्णय हा पुरोगामी निर्णय आहे आणि त्याचं समर्थन करण्याच्या निमित्तानं माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते अजितदादांच्या बोलता. माझ्या नेत्याचा विचार, माझ्या नेत्याचं काम, माझ्या नेत्याचा जो संकल्प आहे तो सर्वतोपरी पोचवणं, सर्वसामान्यांच्यापर्यंत पोचवणं आणि सर्वसामान्य लोकांना या राष्ट्रवादीच्या प्रभावामध्ये आणणं आणि पक्ष संघटना बळकट करणं हे माझं काम. आपण मोठ्या बाप्पाच्या पोटी जन्माला लोक पाहिजे काम. आज पण मला अभिमान आहे की मी माझ्या वडिलांचा कार्यकर्ता म्हणून आलो. कट्टर पुढे जावं, नेतृत्व करावं असं कधी अभ्यास मी केला नाही. तर मी काम करतोय, लोकांच्या समस्या सोडवतोय. माझ्या कार्यकर्त्यांना, नागरिकांना, तिथल्या लोकांना असं जर वाटत असेल की भविष्यामध्ये वैभव पाटलांनी नेतृत्व करावं, तर त्यासाठी मी सकारात्मक प्रतिसाद देतो. म्हणजे मी माझ्या वडिलांना डावून ठेवतो किंवा वडिलांना कमी लिहितो किंवा वडिलांना डावून पुढे जायचा प्रयत्न करतो असं त्याच्यामध्ये कधी होत नाही. आता उद्या समजा त्यांनीच ठरवलं थांबायचं आणि तुम्हाला जर संधी द्यायची ठरवलं तर मग काय आपण त्याला म्हणाल. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. राष्ट्रवादीचे अजित पवार असतील तर त्यांनी त्यांच्या गटाची जी जबाबदारी आहे ती आता प्रामुख्याने तुमच्याकडे दिली आहे, जिल्ह्याची जबाबदारी. तर जिल्ह्याची रणनीती काय असेल इथून पुढे? सर्वात महत्वाचं म्हणजे अजितदादांनी फार मोठी जबाबदारी माझ्यासारख्या एका युवक कार्यकर्त्यावरती दिलेली आहे. सर्वात महत्वाचं अजितदादांनी जो हा राजकीय निर्णय घेतला आहे तो निर्णय हा महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतला. विकासाची ही जी गती आहे ती वाढवण्यासाठी, अनेक नवीन नवीन योजना या महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित करण्यासाठी, ज्या रखडल्यात त्या पुढे नेण्यासाठी आणि एक आधुनिक महाराष्ट्र ज्याला आपण म्हणू तो करण्याच्या निमित्ताने अजितदादांनी हा निर्णय घेतला आहे. बऱ्याच लोकांना हा निर्णय राजकीय वाटतोय, बऱ्याच लोकांना हा निर्णय काहीतरी नाही का अडचणी आमच्या पक्षाच्या आहेत त्या सोडवण्याच्या निमित्ताने घेतलेला निर्णय वाटतोय. पण मला खात्री आहे की हा घेतलेला निर्णय हा पुरोगामी निर्णय आहे आणि त्याचं समर्थन करण्याच्या निमित्तानं माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते अजितदादांच्याबरोबर काम करत आहेत. या जिल्ह्यामध्ये तसं म्हटलं तर फार ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा सांगली जिल्हा आहे. मोठमोठे नेते मंडळींनी ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलं अशी नेते मंडळी या जिल्ह्याचं नेतृत्व करत असतात आणि याच्यामध्ये माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला ज्यावेळी ही संधी मिळते तेव्हा माझी नैतिक जबाबदारी आहे की त्या संधीचं सोनं करणं. माझ्या नेत्याचा विचार, माझ्या नेत्याचं काम, माझ्या नेत्याचा जो संकल्प आहे तो सर्वतोपरी पोचवणं, सर्वसामान्यांच्यापर्यंत पोचवणं आणि सर्वसामान्य लोकांना या राष्ट्रवादीच्या प्रभावामध्ये आणणं आणि पक्ष संघटना बळकट करणं हे माझं काम आहे. जत तालुका हा सांगली जिल्ह्यामध्येच येतो आणि जत तालुका हा कायम दुष्काळी तालुका समजला जातो, तर जत तालुक्याबाबत काय पुढचं? जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची कार्यकारिणी करण्याच्या निमित्तानं खरं तर मी इथं आलो होतो. अनेक नेते मंडळींशी माझी आता भेट झाली, अनेक गोष्टींवरची चर्चा आम्ही आज करतोय. लगेच कार्यकारिणी करावीपेक्षा इथले जे प्रश्न आहेत ते समजून घेणं आणि त्या प्रश्नाची उकल करण्याच्या निमित्तानं अजितदादांशी भेटणं, दादांना याची सगळी माहिती देणं आणि आपण इथले प्रश्न कसे सोडवू शकतो की जेणेकरून जी संघटना आपण बांधू ती संघटना सक्षम असेल आणि नेहमी आणि कायमस्वरूपी ती संघटना आपल्या बरोबर राहील ह्या हिशोबानं आम्ही काम करायचं इथं ठरवतोय. त्यामुळं आज मी जत तालुक्याला भेट देतो ते विविध नेते मंडळी इथले आहेत की जे गावगाडा चालवत असताना, इथलं नेतृत्व करत असताना सक्षमपणे लोकांसाठी म्हणून काम करणार आहेत, समाजातील अनेक प्रश्न हाताळण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे आणि नेतृत्व कौशल्य त्यांच्याकडे आहे, अशा लोकांना भेटून इथल्या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी, माहिती घेण्याच्या निमित्तानं आम्ही याच्यात उपस्थित आहे.
दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा, विट्याचे जे सुहास बाबर असतील त्यांनी परवा एक अशी टीका केली की मुघलाजी उपमा दिली, त्याबाबत काय सांग? त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही तुमच्या वडिलांना मागं टाकून पुढे आलात, बाजूला सरून पुढे आलात राजकारणात, असं एक त्यांनी टीका केली होती 2 आठवड्यापूर्वी, त्याबाबत काय सांग? ऍक्च्युली खरं तर मी ते ऐकलं नाही, त्यांना काय नेमकं त्यातनं म्हणायचं होतं मलाच कळलं नाही. खरं तर राजकारणामध्ये असं नाही का, आपण मोठ्या बापाच्या पोटी जन्माला येणं हे फार मोठं भाग्याचं काम असतं. माझं भाग्य आहे की माझ्या आजोबा त्या लोकप्रतिनिधी म्हणून त्या भागामध्ये त्यांनी काम केलं, माझ्या वडिलांनी सलग 10 वर्ष त्या लोकप्रतिनिधी म्हणून तिथं काम केलं. मी एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि आज पण मला अभिमान आहे की मी माझ्या वडिलांचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. माझे ते नेते आहेत. वडील असणं आणि कर्तृत्ववान वडील असणं हे सुद्धा भाग्याचं काम आहे. मी त्यांच्यावर काम करत असताना गेली 16-17 वर्ष पार्टीतल्या हर एक सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणं, त्याचं काय काम असेल तर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणं, एवढीच माझी भूमिका राहिलेली आहे. कधी तर पुढं जावं, नेतृत्व करावं असं कधी अट्टहास मी केलेलं नाही. आता मी काम करतोय, लोकांच्या समस्या सोडवतोय, माझ्या कार्यकर्त्यांना नागरिकांना तिथल्या लोकांना असं जर वाटत असेल की भविष्यामध्ये वैभव पाटलांनी नेतृत्व करावं तर त्यासाठी मी सकारात्मक प्रतिसाद देणं म्हणजे मी माझ्या वडिलांना डावलतो किंवा वडिलांना कमी लेखतो किंवा वडिलांना डावलून पुढे जायचा प्रयत्न करतो असं त्याच्यामध्ये कधी होत नाही. आता समजा त्यांच्याच बाबतीत म्हणायचं म्हटलं तर नजीकच्या काळामध्ये आता अनिल भाऊंची तब्येतीचे फार प्रॉब्लेम्स काय समोर दिसत आहेत. आता उद्या समजा त्यांनीच ठरवलं थांबायचं आणि तुम्हाला जर संधी द्यायची ठरवलं तर मग काय आपण त्याला म्हणाल, असा मला त्यांना प्रतिप्रश्न आहे. शेवटी राजकारणामध्ये नुसतं कुणास्तर मुलगा म्हणून कुणास्तर नातू म्हणून आपल्याला पुढे येता येत नाही, आपलं कर्तृत्व पण सिद्ध करायला लागतं. आणि मला खात्री आहे जर मला अशी संधी मिळाली तर माझ्या वडिलांना माझ्या आजोबांना अपेक्षित होतं त्यापेक्षा किंबहुना त्याच्यापेक्षा पुढे जाऊन चांगलं नेतृत्व त्या मतदारसंघाचं मी करेन, ही मला खात्री आहे.